नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज निफ्टी इंडायसिस मध्ये जे आहे ते 143 पॉईंटचा सेलिंग प्रेशर दिसून आलेला आहे. त्याचबरोबर नेक्स्ट निफ्टी 50 मध्ये देखील 188 पॉईंटचा सेलिंग प्रेशर आहे. मिडकॅप स्टॉक मध्ये मित्रांनो याही ठिकाणी ऑलमोस्ट 85 पॉईंटचं सेलिंग आहे 1%. बँक निफ्टी मधलं सेलिंग प्रेशर जे आहे ते सर्वात जास्त होतं आणि त्याचबरोबर फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये पण आजच्या एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये मित्रांनो सेलिंग दिसून आले. मित्रांनो, आजच्या मार्केटचं जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर ह्या ऑब्झर्वेशन मध्ये मित्रांनो अडवान्स डिक्लाईन रेशो जो आहे तो हा खूप महत्वाचा आहे. कारण का जे 50 स्टॉक आहेत 50 पैकी 41 स्टॉक मध्ये आज सेलिंग प्रेशर दिसून आलाय आणि फक्त 8 स्टॉक जे आहे ते त्या ठिकाणी वाढत होते. मित्रांनो, आजचे जे वाढणारे स्टॉक आहेत त्यामध्ये मेनली TCS असेल, हिंदाल्को असेल, JSW स्टील असेल, टायटन असेल, M&M असेल. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, आज मार्केटला सकाळपासून सेलिंग प्रेशरमध्ये कोण घेऊन जात होतं तर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा रोल होता मित्रांनो SBI इनचा. आणि SBI इन मध्ये आज सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आला. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो तर बँक निफ्टी मध्ये देखील जे 11 स्टॉक आहेत 11 च्या 11 स्टॉक मध्ये 12 स्टॉक पैकी 11 स्टॉक मध्ये मित्रांनो सेलिंग होतं. म्हणजे सकाळपासून हा इंडायसिस देखील त्या ठिकाणी दबावामध्ये होता. आणि हा दबाव मित्रांनो SBI मध्ये सर्वात जास्त, RBL बँक, त्याचबरोबर IDFC फर्स्ट बँक जे आहे त्याच्यामध्ये हे मेनली सेलिंग प्रेशर जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला दिसून आलाय. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बँक निफ्टी मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कशा पद्धतीने अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट तयार करण्यासाठी ऑप्शन्स आणि टेक्निकल सेटअप बघणार आहे. मित्रांनो, ऑप्शनचा जर डेटा बघितला तर तेवढा एक्सपायरीमुळे तेवढा तो रिलायबल असत नाही. त्यामुळे आपण ऑप्शनच्या डेटापेक्षा टेक्निकल सेटअप जे आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यावरती मेनली काय करणार आहोत त्या ठिकाणी फोकस करणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये किंवा पाठीमागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं आठवते का बघा. कारण का नोव्हेंबर महिन्याची जी सिरीजची सुरुवात झाली, नोव्हेंबर महिन्याच्या सिरीजचा लो आणि आज बँक निफ्टीनं तयार केलेला लो जो आहे तो ऑलमोस्ट सेम आहे. त्या ठिकाणी मार्केटनं काय केलंय, टच केलेला आहे. म्हणजे मित्रांनो, या लेवलवरून उद्या बँक निफ्टीमध्ये एक टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तो येऊ शकतो. आणि हा टेक्निकल बाउन्स बॅक आल्यानंतर ह्या एक्सपायरीमध्ये जी नेक्स्ट एक्सपायरी ओपन होईल उद्यापासून जे सुरू होईल वीकली एक्सपायरी, ह्या एक्सपायरीमध्ये मार्केटनं जर ही जर रेंज डाऊन साईडला जर ब्रेक केली तर मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो प्रोबॅबिलिटी या ठिकाणी 36,800 पर्यंत मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये करेक्शन जे आहे ते सध्याला येऊ घातला असण्याची शक्यता टेक्निकली नाकारता येत नाही. कारण का ज्या पॅटर्ननं आणि ज्या फॉर्मेशननं निफ्टी इंडेक्स डाऊन साईडला चाललाय क्लिअरली इथे एक सेलिंग प्रेशर जो आहे तो इंडेक्स वरती आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, बँक निफ्टीचं टेक्निकल जर सेटअप बघितलं तर ह्या टेक्निकल सेटअपमध्ये काय दिसतं आपल्याला हे पण बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी हा जो इंडेक्स आहे त्या बँक निफ्टी इंडेक्सला सध्या सपोर्टचं काम कोण करणार आहे तर 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते करणार आहे असं काय केलं होतं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं. सॉरी, 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज करणार असं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो आज मार्केटनं जो लो तयार केलाय तो 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजने केलाय, जो रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. मित्रांनो, ज्या ज्या वेळेला मार्केट 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला येतं त्या त्यावेळेला मार्केट मित्रांनो एक टेक्निकली बाउन्स बॅक जो आहे तो एक ट्रेडिंग सेशनचा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे जे 37,000 येत आहे हे मॅग्नेटिकचं काम जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीसाठी करू शकतं. कारण का टेक्निकल बाउन्स बॅक जर मार्केटमध्ये येत असेल तर मित्रांनो उद्या फ्रायडे आहे आणि फ्रायडे नंतर परत शनिवारी रविवारी मार्केट क्लोज राहतं. यामुळे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पण त्या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा जे स्मार्ट प्लेअर आहेत ते अग्रेसिव्ह पोझिशन मार्केटमध्ये घेणार नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मार्केटवर जास्त बुलिश व्ह्यू ठेवून चालणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आज मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा बँक निफ्टीचा इथं जो सपोर्ट आहे हा सपोर्टचा ब्रेक होण्याची शक्यता आणि एक्झॅक्ट तो सपोर्टचा ब्रेक देखील काय झाला या ठिकाणी झालाय. दुसरं मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडायसिसनं परत एकदा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिले. आणि मित्रांनो जो काय बेस बिल्डिंग होती ह्या बेस बिल्डिंगला अजून पण निफ्टी होल्ड आहे. पण मित्रांनो बँक निफ्टीनं ज्या बेसचं व्हायलेशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न केलाय पण ते व्हायलेशन झालेलं नाही. पण मार्केटनं त्या लेवलला आज रिटेस्ट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं हे पण तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बँक निफ्टीला आपण 38,782 वरून सेलचा कॉल घेतला होता, म्हणजे सेल साईडला आपण पोझिशन घेणार होतो. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये मी काही टार्गेट दिली होती. कोणती टार्गेट दिली होती? 510, 410, 210 टार्गेट काय केलं होतं दिलेलं होतं. आणि मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय 38,346 लो जो आहे तो तयार झाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हा मंथली सिरीजचा जो बेस आहे ह्या बेसचं व्हायलेशन आज झालेलं नाही किंवा त्या बेसला डायरेक्ट मार्केटनं काय केलं, टच केलंय. दुसरं मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मी निफ्टीवरती जो व्ह्यू दिला होता, निफ्टीवरचा व्ह्यू काय होता माझा, किंवा मार्केट जे आहे ते ह्या रेंजमध्ये जास्त तर वेळ काय करेल,
टाइम स्पेंड करेल आणि एकदा ह्या रेंजचा जर खाली मार्केट निघालं साधारणतः 17,973 खाली जर निघालं तर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसेल म्हणून सांगितलं होतं. आणि मित्रांनो मी निफ्टीसाठी जे टार्गेट दिलं होतं कितीचं टार्गेट दिलं होतं 17,800 टार्गेट दिलं होतं. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीनं जो लो तयार केलाय हा निफ्टीचा लो किती आहे मित्रांनो 17,798 लो तयार केलाय मार्केटनं. कितीचा लो तयार केलाय या ठिकाणी तुम्ही बघू शकता निफ्टीचा आजचा लो किती आहे. किती लो हा हा लो आहे मित्रांनो 17,798 लो तयार केलाय. म्हणजे एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आपण निफ्टीवरती जी टार्गेट ठेवली होती ती सगळीच्या सगळी टार्गेट मार्केटनं काय केलं या ठिकाणी एकदम डिसायसिव्हली अचीव केलेत बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो मार्केटचा जर तुम्ही विचार केला ना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो पाठीमागच्या 4 ते 5 महिन्याचा जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर हे पाठीमागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये सेलिंग झालंय या पद्धतीचं सेलिंग मित्रांनो कोविड-19 नंतर हे पहिल्यांदा होताना तुम्हाला दिसून येतंय. आणि मित्रांनो ह्या सेलिंगचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य माहिती का मार्केट ओपन झाल्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये ते पहिल्या 7 ते 8 मिनिटांमध्ये दररोज मार्केटमध्ये सेलिंग येते आणि त्यानंतर ऑलमोस्ट दिवसभर मार्केटची रेंज जी आहे सकाळची ओपनिंग प्राइस जी आहे ती होल्ड करायचा प्रयत्न करतोय दररोजच्या रोज. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक हिंट दिली होती की असा एक इश्यू आहे अशी एक न्यूज आहे जी न्यूज ऑफिशियली अजून जर बाहेर आलेली नाही पण हाय लेवलचा जर तुम्ही काही इंटरव्ह्यू काही लोकांच्या बघितल्या किंवा काही न्यूज रिपोर्टिंग जर बघितलं तर मित्रांनो उद्याचं येणारं जे बजेट आहे बजेटला आय थिंक 101 दिवसाचा टाइम राहिलेला आहे किंवा त्यापेक्षा जास्त पण टाइम राहिलेला असेल. मित्रांनो ह्या बजेटमध्ये टॅक्सेशन मध्ये काही चेंजेस करायच्या तयारीमध्ये गव्हर्नमेंट असल्याचं म्हटलं जातं किंवा जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या टॅक्सेशनचा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते सध्याच्या पोझिशनला मार्केटमधून पोझिशन जे आहेत ते हलक्या करत आहेत. कारण कसं असतं मित्रांनो गव्हर्नमेंटवरती जर प्रेशर क्रिएट करायचं असेल आणि आपली बाजू जर मार्केटमध्ये स्ट्रॉंग करायचं असेल तर जे स्मार्ट प्लेअर असतात इन्स्टिट्यूशन असतात मोठे प्लेअर जे असतात पैसेवाले हे अगोदरपासून म्हणजे सर्व लोक एक रिटेलर जे आहेत ते मार्केटमध्ये एक डिस्काउंट करायच्या अगोदरपासून स्वतःच्या पोझिशन हलक्या करायचा प्रयत्न करतात. कारण का ऑलरेडी त्यांना खूप चांगलं प्रॉफिट पण मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून झालेलं आहे. पण त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागच्या 18 महिन्यामध्ये हायएस्ट सेलिंग जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पाठीमागच्या महिन्यामध्ये केलेलं आहे. ह्याच्याकडे पण आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे कोणतीही न्यूज नसताना कोणतेही रिझन नसताना ज्या पद्धतीचं एफआयचं सेलिंग सुरू आहे हे येणाऱ्या कुठल्या तर एका सिग्नलचं आपल्यासाठी इंडिकेशन आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो तुम्हाला इथून पुढे थोडं काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट वगैरे करावं लागेल ट्रेडिंग टू डे टू डे करता. आणि मित्रांनो मला अजून एक गोष्ट ऑब्झर्व करायची किंवा एक तुम्हाला गोष्ट सांगायची या ठिकाणी मित्रांनो मी पाठीमागच्या काही दिवसामध्ये माझ्या युट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये काही कमेंट्स रीड करत आहे. खूप लोक कमेंट्स टाकत आहेत सर मी हा ऑप्शन खरेदी केलाय तो ऑप्शन खरेदी केलाय ह्याच्या इतके लॉट त्याच्या इतके लॉट होल्ड केले. मित्रांनो तुम्हाला जर खरंच स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तुम्ही खरंच जर स्टॉक मार्केटच्या संदर्भात सिरियस असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा स्टॉक मार्केट हे माझ्यासाठी सेकंड इन्कम सोर्स बनू शकतं तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये काम करत असताना ओव्हरनाईट पोझिशन कॅरी करू नका. कोणतीही पोझिशन कॅरी करू नका हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो जी लोक ऑप्शनच्या पोझिशन कॅरी करतात त्यातली 95% लोक लॉस होतात. 10 ते 15 ट्रेड पैकी 1 ते 2 ट्रेड मध्ये तुम्हाला मित्रांनो एक सॅटिस्फॅक्टरी प्रॉफिट होतं अदरवाइज सगळे ट्रेड ट्रॅप झालेले असतात हे पहिल्या लक्षात घ्या. आणि मित्रांनो दुसरं सर्वात महत्वाचं ज्या तुम्ही ओव्हरनाईट केलेल्या पोझिशन असतात त्या ओव्हरनाईट केलेल्या पोझिशन पैकी 98% पोझिशन ह्या लॉस मध्ये तुम्ही ओव्हरनाईटला काय केले असतात त्या ठिकाणी कॅरी केलेले असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही ओव्हरनाईटला पोझिशन जे आहे ते त्या ठिकाणी कॅरी करू नका हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्ही जर पोझिशन कॅरी केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला हेवी लॉसेस जे आहे ते काय करावं लागू शकतात त्या ठिकाणी बिअर करावे लागू शकतात. त्यामुळे त्याची एक काळजी जी आहे ती ट्रेडिंग करताना घ्या. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड आपला कशा पद्धतीने बनवू शकतो. कारण का मित्रांनो आपल्याला ऑप्शनचा डेटा जो आहे तो आज रीड करायचा नाही बघायचा नाही. कारण का एक्सपायरी रिलेटेड डेटा असल्यामुळे तो डेटा आपल्याला एवढा जास्त इफेक्टिव्ह असत नाही. आणि मंथली एक्सपायरीचा किंवा नेक्स्ट एक्सपायरीचा जर डेटा बघितला तर मित्रांनो इतक्या हेवीली पोझिशन एक्सपायरीच्या नेक्स्ट डे साठी असत नाहीत. कारण का फ्रायडे असल्यामुळे फ्रायडेला कुणी अग्रेसिव्ह पोझिशन मार्केटमध्ये सहजासहजी स्मार्ट प्लेअर घेत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तो डेटा त्या ठिकाणी बघून चालणार नाही. मित्रांनो आता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड करायचं असेल निफ्टीमध्ये तर एक लेवल जे आहे ते आता खूप महत्वाचे काम जे आहे ते मार्केटमध्ये करणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचं सेलिंग प्रेशर सुरू आहे आणि निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचा आज
एक चॅनल ब्रेक केलेला आहे मार्केटनं. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्या निफ्टीवरती जर बँक निफ्टीवरती जर बुलिश व्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्यू कुठून ठेवायचा मित्रांनो? मित्रांनो बघा हे जो मी एरिया मार्क केलाय साधारणतः कोणता एरिया म्हणतोय मी, हा 39,018 ही लेवल. मित्रांनो ह्याच्या वरती जोपर्यंत आता बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत बुलिश व्यू मार्केटवर ठेवू नका. इतकं प्रत्येक हायर साईडला मार्केट आल्यानंतर तुम्हाला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मार्केटमध्ये काय करायचे आयडेंटिफाय करायचे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे आयडेंटिफाय करत असताना तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शनचा डेटा पण काय करावा लागेल बघावं लागेल. कारण काय ह्या मार्केट जे आहे ते सध्याला ह्या नोव्हेंबर महिन्याची जी सिरीज आहे आणि मित्रांनो उद्याच्या फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या नोव्हेंबर सिरीजचा जो बेस आहे त्याचं जर व्हायलेशन झालं या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडायसेसवर तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला ब्लॅक फ्रायडे सारखी सिच्युएशन किंवा पॅनिक सेलिंग ज्याला म्हटलं जातं ना या पद्धतीचं सेलिंग उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही हे बघायला लागतं. पण कधी जोपर्यंत ह्या बेसचं व्हायलेशन होत नाही तोपर्यंत तो व्ह्यू आपल्याला ठेवायचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू माझा बँक निफ्टीवरती कुठून असेल तर बँक निफ्टी बाय अबव 39,018 वरून मला बँक निफ्टी बाय करायचा आहे. 39,210 हे पहिलं टार्गेट असेल, 39,460 हे दुसरं टार्गेट असेल, 39,522 हे तिसरं टार्गेट असेल, 39,810 हे टार्गेट असेल हे माझं उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं मला उद्या बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा. पण मित्रांनो हा बुलिश व्ह्यू ठेवत असताना ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ ज्या ज्या वेळेला मार्केट येईल त्याच्या वेळेला मार्केट रेजिस्टन्स फील करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आज सकाळी मार्केट ओपन झाल्यापासून 38,800 असेल त्यानंतर 38,700 या ठिकाणी कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं होतं आणि नेक्स्ट एक्सपायरीमध्ये पण ह्या पद्धतीचं कॉल रायटिंग काही प्रमाणात आहे त्यामुळे तिथं आपल्याला व्ह्यू जो आहे तो थोडा बेरिश ठेवावा लागेल हायर साईडला. म्हणजे प्रत्येक हायर साईडच्या सेलिंगमध्ये काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आयडेंटिफाय करावं लागेल. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू आपला बँक निफ्टीवरती कुठून जाऊ शकतो तर मित्रांनो 38,410 जर खाली बँक निफ्टी चालला तर बँक निफ्टीवरती तुम्ही बेरिश व्ह्यू ठेवू शकता. आणि ही जो मधला एरिया आहे मित्रांनो हा एरिया मे बी साईडवेज मार्केटचा एरिया असेल. ह्या रेंजमध्ये मार्केट जास्त तर टाइम उद्या टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न करेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इकडे 38,000 पण इकडे बेस बिल्डिंगचं काम आहे काही प्रमाणात मंथली एक्सपायरीमध्ये तो पण डेटा आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो मग बँक निफ्टीला बेरिश कुठून करायचंय सेल कुठून करायचं बँक निफ्टी? बँक निफ्टी सेल बिलो 38,410 खाली बँक निफ्टी सेल करा. 38,210 हे पहिलं टार्गेट भेटेल, 38,060 हे दुसरं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 37,955 खाली जर बँक निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी 37,645 पर्यंत काय होऊ शकतो डाऊन साईडला जाऊ शकतो. आणि 37,440 पर्यंत देखील उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी जो आहे तो काय करू शकतो 37,440 पर्यंत देखील उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी जाऊ शकतो. कारण का उद्या फ्रायडे आहे आणि फ्रायडेचं मार्केट मित्रांनो खूप जास्त रिस्की असतं हे लक्षात घ्या. त्यामुळे उद्या ट्रेड थोडं काळजीपूर्वकच या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. मग दुसरं मित्रांनो निफ्टीमध्ये जर उद्याची कंडिशन काय असेल तर मित्रांनो आता बघा निफ्टीचं कसं असणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. निफ्टीचं ज्या पद्धतीचं प्राइस ऍक्शन सुरू आहे ज्या पद्धतीचं चार्टिकल फॉर्मेशन सुरू आहे हा जर डेटा बघितला तर मित्रांनो आता ही जी ट्रेंड लाईन आहे ना ही आता मार्केटमध्ये रेजिस्टन्सचं काम करणार आहे खालची ट्रेंड लाईन. ओके जो आजपर्यंत सपोर्टचं काम करत होती पाठीमागच्या नोव्हेंबर महिन्याच्या सिरीज पासून तीच लाईन आता काय करणार आहे रेजिस्टन्सचं काम करणार. म्हणजे उद्या मार्केट जर एक टेक्निकल बाउन्स बॅक आला तर ह्या ट्रेंड लाईनच्या जवळून मार्केट जे आहे काय करेल या ठिकाणी डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो उद्या निफ्टीमध्ये जर शॉर्ट पोझिशन बनवायची असेल बेरिश व्ह्यू जर निफ्टीवरती ठेवायचा असेल तर हा आपला मित्रांनो निफ्टीवरती बेरिश व्ह्यू कुठून असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मला निफ्टीला सेल करायचं. कुठून निफ्टीला सेल करायचं आहे तर 17,838 खाली मला निफ्टी सेल करायचं. निफ्टी सेल बिलो 17,838 खाली गेल्यानंतर निफ्टी सेल करायचं आहे. या पार्श्वभूमीवर 17,800 मला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,780 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,752 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,722 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल, आणि त्यानंतर 17,600
90 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग निफ्टीवरती जर मित्रांनो उद्या तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू निफ्टीवरती तुम्ही कुठून ठेवू शकता उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये? तर साधारणतः मित्रांनो तुम्हाला उद्या निफ्टी बाय करायचा आहे 17,933 वरून. निफ्टी बाय अबाव 17,933 वरून काय करायचं तुम्हाला निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बाय करायचं आहे. 17,933 वरून निफ्टी बाय करायचा आहे. 17,952 हे पहिलं टार्गेट भेटेल. 17,990 हे टार्गेट दुसरं भेटेल. त्यानंतर 18,020 हे टार्गेट भेटेल. आणि 18,020 जर वरती मार्केट निघालं तर 18,060 आणि 18,100 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टीवरती स्क्रीनवर दिसू शकतं. ही शक्यता नाकारता येत नाही. पण मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला खूप काळजीपूर्वक ट्रेड करायचं हे पण लक्षात घ्या. कारण का उद्या फ्रायडे आहे आणि मार्केटचं बिहेवियर फ्रायडेच्या दिवशी थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. तिथं झिरोधा अपस्टॉक आलेसुलूची अकाउंट ओपनिंगची लिंक आहे. त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करून तुम्ही प्रीमियम टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता. धन्यवाद. थँक्यू.